आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल तारदाळ येथील बस स्टॉप दुरुस्त करा आम आदमी पार्टीचे निवेदन हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील बस स्टॉपची दुरुस्ती करा करावी अशी मागणी करत आम आदमी पार्टीच्या वतीने तारदाळ ग्रामपंचायतीचे सरपंच यशवंत वाणी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की तारदार येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या बस स्टॉपची अवस्था गेल्या कित्येक महिन्यापासून अत्यंत वाईट झाली आहे त्याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना आणि कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सहन करावा लागत आहे बस स्टॉपमध्ये स्वच्छता नसल्याने तसेच बसण्यास योग्य बाकडे नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे येत्या पंधरा दिवसात बस स्टॉपची दुरुस्ती करून बस स्टॉप बसण्यास योग्य करावा आणि नागरिकांची होणाऱ्या त्रासातून सुटका करावी अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यास भाग पडेल या निवेदन आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष प्रमोद परिड यांच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी जगन्नाथ भोपळे किरण खोत शौकत पट्टेकरी अविनाश शिंगमेरे रोहित शिंदे चंद्रकांत तांबवे विनायक पाटील दत्तात्रय जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते મહાન કાર્યુતિ તારદાર હુન બસગોંડા કડમણી